आपण चटणी लावून बोलतो पण तू चटणी लावून खाण्याचा मजा आहे की नाही ते बघायचा. चटणी कशा बसली? चटणी सेम म्हणजे मिरची आणि कोथिंबीर ते मिक्स करून बनवले. मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. मी चव्हाण फॅमिली बरोबर आहे आणि इथे आल्यानंतर फर्स्ट व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे. ह्यांचा होम टूर केलेला आणि सध्या चव्हाण फॅमिलीचं पूर्ण कुटुंब इथे आहेत. तिथे महिला वर्ग आहे, ते दिवसभर किचनमध्ये काम करतात. एंटरटेनमेंट म्हणून आपण एक प्रोग्राम करत आहोत आणि आपण प्रत्येकाला सांगितलेलं आहे की आपल्या परीने जेही आपण बनवू शकता तुम्ही बनवा, तर तसं एक एन्जॉयमेंट होणार आहे. तर एक किचनमध्ये एक पदार्थ तयार करत आहे, दुसरं किचनमध्ये दुसरं पदार्थ होत आहे. हे ब्रेड कटलेट तयार करत आहे आणि इथे शॅलो फ्राय होत आहे. आणि किती वेळामध्ये रेडी होऊन जाईल सर? होईल आता 15 मिनिट. मी मम्मीला बनवून देते, मीन्स माहिती तिथे डीप मध्ये फ्राय करते आणि मी तिला इथे मीन्स पीठ लावण्यामध्ये मदत करते. आपण आता सेकंड किचनमध्ये जाऊया आणि तिथे बघूया की तिथे काय चाललेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एक ज्यूसचा प्रकार मला दिसत आहे, ते काय? कैरीचे पने आहेत. हे कच्ची कैरी उकडायची आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचं. अच्छा. आणि तेवढा दुप्पट गूळ सरबत बनवायचं. जेवढी कैरी तेवढा त्याच्या दुप्पट गूळ घ्यायचं आणि ते नंतर मिक्सरला लावून त्याचा पल्प बनवायचा. अच्छा. आणि नंतर पल्प मध्ये जेवढ्यात तेवढं पाणी घालून ते कैरीचं पण बनवायचं. माझ्या तोंडाला पण पाणी सुटलं, माझ्या तोंडाला पण पाणी सुटलं, कारण हे प्रोडक्टच तसं आहे. बघूया तर नेक्स्ट किचन मध्ये जाऊन बघूया की आपल्या तोंडाला पाणी परत सुटत. चला चला इथे काय तयारी चालली? मला करतोय कारण आमच्याकडे खूप पाहुणे आलेत मुंबईवरून, त्यांच्यासाठी स्पेशल म्हणून इकडच्या चण्याच्या गाईचा ढोकळा करतोय. त्याच्यासाठी हे इन्ग्रेडियंट्स आहेत. त्याच्यावर आम्ही गावचाच कढीपत्ता आहे, खोबरं गावचंच आहे आणि कोथिंबीर आणि चटणी पण सगळे कढीपत्ता कोथिंबीर आणि कैरीची मेन म्हणजे कैरीची चटणी केलेली आहे. आता आम्ही त्याला फोडणी घालतो. चला सुरुवात करूया. फोडणी देऊन साखरेचं पाणी होतंय. हे साखरेचं पाणी, साखरेचं पाणी फोडणी जराशी बघितली. आणि फोडणी देण्याचं कारण फोडणी का देतो आपण? याला कारण जरा चवीमध्ये पण फरक पडतो, नाही तर तो सुका सुका वाटतो ना. अच्छा. मग ते फोडणी म्हणजे मेजर तो बेसिक रिझन आहे फोडणी देणं. आणि वरून मग अशी कोथिंबीर वगैरे थोडीशी ते गार्निश करून कोथिंबीर वगैरे ऍड करून खोबरं आणि कोथिंबीर. कसली चटणीमध्ये गावचेच हे आहेत, साहित्य आहे, कैरी आहे, मिरच्या, कढीपत्ता आणि मीठ, बस खोबरं मी काढत. हे सर्विंग आहे, ही आता खाण्यासाठी तयार आहे. आपण आज देवलीमध्ये नवागरवाडीत आहोत आणि ढोकळा हा सुरतचा पण तो देवली नवागरवाडीमध्ये प्रगट झाला. आता आपण थर्ड किचनला व्हिजिट करूया परत, सॉरी फर्स्ट किचनला. परत आम्ही आलेलो आहे. इथे सर्विंग तयार होत आहे. हात लावायचा नसतो तेव्हा दीपक चव्हाण मी समजू शकतो. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मध्ये बाउलमध्ये चटणी आहे, कटलेट ठेवलेलं आहे आणि छोटी अजून हिची तयारी चाललेली आहे. तिथे बेस्ट पार्ट आहे की मेहनत एकत्र करतात, अजून मस्त वाटतोय जरा. आणि तुला काय वाटतं? खायची तयारी काय नाही. आम्ही हा गिफ्ट रेडी केलेला आहे, आम्ही प्रत्येक पार्टिसिपंटला हा गिफ्ट देणार आहे. आणि आपण बघू शकतात की किती मेहनत घेत आहेत, डोकं लावतात की काय बनवायचं काय नाही. सर्वात जास्त गर्दी ह्याच किचनमध्ये दिसत आहे. पहिल्यापासून गर्दी कायम गर्दी हा लालबागच्या राजा तशी या घरात ताईच्या होऱ्यात ह्या होरा हा ताईचा होरा म्हणून नावाजलेला आहे. आणि त्या ही ताईची सून आणि ही आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये बेस्ट पार्ट हे आहे ना की तेच जे करतील तर ते या घरातले जे प्रमुख व्यक्ती आहे, वरिष्ठ व्यक्ती जे घरामध्ये आहे जेंट्स,
ते लोक ह्याला टेस्ट करून आपल्याला रिव्ह्यू देतील की कसं झालेलं आहे सर्व काही. ब्रेड कटलेट रेडी झालेलं आहे आणि खूप सुंदर प्रकारे ते सर्व पण केलं आहे यांनी. सर्विंग हा मेजर पार्ट असतो आणि टमॅटो आणि कांदा वगैरे कट करून खूप छान प्रकारे सर्विंग केलेली आहे. तर मित्रांनो, आपण फर्स्ट सर्विंग भार घेऊन जात आहोत. फर्स्ट सर्विंग इथे हॉल मध्ये टेबल वर आलेला आहे. हा सेकंड सर्विंग इथे आलेला आहे. तर तिन्ही पदार्थ इथे रेडी थोडे जे उभे आहेत इथे सर्व लोक हे सर्व टेस्ट करणार आहेत. सिलेंडर शेप मध्ये मी त्याला असं हे केलं, शेप दिला आणि त्याच्यानंतर त्याला मी शॅलो फ्राय केलं. शॅलो फ्राय केल्यानंतर ते असं दिसतं आणि त्याच्या साईडने मी डेकोरेट केलं त्याला. म्हणजे एवढं लेंदी तुझं डिस्क्रिप्शन होतं म्हणजे मेहनत पण खूप तेवढी गेलेली आहे यामध्ये. खूप छान खूप छान. यातून कैलीचं पन्न बनवलेलं आहे. त्याला फक्त जास्त काय वस्तू लागत नाही, गुळ आणि कैरी आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची. चण्याच्या पिठाचा ढोकळा आहे तो 2 तासापूर्वी मी ताकामध्ये भिजवून नंतर त्याला हे करून कोबी घातली, जिरं आणि राईची, आणि वर गार्निश केलं खोबरं आणि कढीपत्त्याने. आणि ही चटणी स्पेशली कोकणाची काय मिळतं, कैरी, कढीपत्ता, कोथिंबीर म्हणजे आणि खोबरं, कोकणात जे काय मिळतं त्या साहित्यापासूनच बनवलेलं आहे. तर आपण टेस्ट करायचा प्रोग्रामला स्टार्ट करूया. हो वाव, सुंदर, छान आहे. हा ढोकळा आहे ना, छान झालाय. थोडा स्पॉन्जी आहे पण छान झालाय ढोकळा. वेलकम, सॉफ्ट पण आहे. हो फारच छान, मस्त. फक्त आईस कमी आहे नाही तर हे अधिक चवदार झालं असं. खूप छान आहे. चटणी कशा बसली? चटणी सेम म्हणजे मिरची आणि कोथिंबीर ते मिक्स करून बनवले. कशा बसले? चण्याच्या डाळीपासून बनवले. चांगलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे. कारण ही कैरी आमच्याकडे जास्त उपलब्ध होते पण यावर्षी कमी असल्यामुळे त्याने कसाही करून व्यवस्थित कर केलेलं आहे आणि चांगलं केलं आहे. ठीक आहे, थँक्यू. प्रेझेंटेशनच्या बाबतीत मी न पाहता प्रेझेंटेशन खूप छान केलं. म्हटल्याप्रमाणे हे वरून क्रिस्पीच आहे. इशिताने आतमध्ये मला वाटतं काय टाकलंय, कॉर्न आणि बटाट्याची भाजी आहे. टेस्ट चांगली आहे पण ह्याच्यातही पुन्हा मला जो क्रिस्पीनेस तो मेंटेन केला आहे. म्हणजे तिने मगाशी सांगितलं की तो शॅलो फ्राय केला आहे. बरोबर, शॅलो फ्राय केल्यामुळे जो त्याचा क्रिस्पीनेस टिकून राहिला आहे. चटणी बनवून खाल्लं ना त्याची टेस्ट चांगली होती. टेस्ट चांगलेली आलेली आहे. टेस्ट पण तो मगाशी सांगितल्याप्रमाणे माझंही तेच ऑब्झर्वेशन आहे की अजून थोडंसं चिल्ड असतं तर मजा आली. आणि दीपक चव्हाण मी जेवढे किचन फिरे आपण व्हिडिओमध्ये बघितलं की ह्याचं तोंडाला पाणी सुटत होतं. आता मी ह्यांना संधी देतो, तुम्ही या इथे पुढे आणि टेस्ट करा. हा ढोकळा पहिला मी तुम्हाला बनवतो कारण तुम्ही इकडे आलात आज. तुम्ही टेस्ट करा. मी टेस्ट करतो पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला देतो. ढोकळा खूप छान आहे. 32 गाज आपण कसं खातो चावून बघतो आणि त्यानंतर कन्फर्मेशन. त्या मात्र कारण आहे कारण दुपार मी एवढा जेवला आहे ना त्यामुळे आता हे उतरत नाहीये. सुंदर रेसिपी आहे. खूप लहान आहे मुलगी ही आणि लहान वयात खूप काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते. खरोखर पुढे जाऊन चव्हाण बंधू जे माझा ब्रँड त्याच्यामध्ये हे ब्रँड मी नक्कीच उतरवणार. मी पण किचनमध्ये याची मेहनत बघितली कारण खूप लहान वयात ती खूप चांगल्या पद्धतीने प्रोडक्ट बनवतात आणि एवढ्या लहान वयात इंटरेस्ट म्हणतात ते मेजर खूप वेगळं. आणि हे जो हा जो प्रोडक्ट बनवला तो निक्षिता खूप छान आहे. आम्ही कधी मुंबईला आलो तुमच्याकडे तर आम्ही तुम्हाला कॉल करून येऊ आणि हेच प्रोडक्ट तू परत बनवावं अशी आमच्या दोघांची इच्छा आहे.
माझ्या सख्या राखीने हा ढोकळा बनवलाय. थोडस अजून हे आंबट का केला ते कारण का मी तेच चटणीमध्ये टिकवण्याचा प्रयत्न केला म्हणून मी तो कमी आणि मला कमी अवधीमध्ये सांगितलं करायला. माझ्यापेक्षा ही लहान आहे आणि शी इज लाईक माय कझिन. मला खूप आनंद होतोय की चव्हाण बंधू जसं माझ्या काकाने चालू केलंय तसंच आता ही एक पुढे येते अँड ॲज अ शेफ म्हणून नक्कीच मला खूप आनंद होईल की नक्कीच मी हिला सांगेन की खूप मला अभिमान होतोय की तू हे बनवलंयस. नाव लेट मी टेस्ट इट. इशिता खूपच लहान आहे आणि तिने फार सुंदर म्हणजे ब्रेडपासून जो काय कटलेट बनवलेला आहे ब्रेड रोल लाईक आतमध्ये बटाट्याची भाजी आणि कॉर्न हां ह्याचं मिश्रण घालून फारच सुंदर असं कटलेट मीन्स त्याला ब्रेड रोल पण म्हणता येतील. खूप छान म्हणजे लहान असून पण तिने चांगलाच प्रयत्न केलेला आहे. नमस्कार मी अनंत विष्णू चव्हाण. मी ह्या एक कुटुंबाचा एक लहानसा सदस्य आहे. काही माझे इकडे नात आहे कोणी काकी आहे कोणी भाची आहे कोणी दादा आहे कोणी भाऊ आहे. आज मला अभिमान आहे साहेब आज कोकणस्थ ही लोक असताना ह्या कोकणस्थ भागामध्ये आज कोकणी जे आपण बोलतो कोकणी मावा म्हणजे फणसाचे गरे काजू आंबे रतांबी ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला निसर्गाने हे दिलेलं आहे म्हणजे ह्या बाबतीत तर आम्हाला देवाने कोणत्या प्रकारचं कमी केलं नाही परंतु ह्या कुटुंबाचं मी बहुत म्हणजे मला ॲप्रिशिएट असं मला आनंद होतोय की आज हा जो ढोकळा पदार्थ आहे आपण पाहू शकता ह्या कोकणस्थ ठिकाणी हा खोबऱ्याचा जो आपण वापर केलेला आहे खास करून खोबरा हा गुजराती गुजरातच्या साईडचा आहे नॉर्थ साईडचा आहे गुजरात साईडचा आणि ह्या गुजरात साईडचा असून देखील आमच्या वहिनी विद्या वहिनी जी आहे त्यांनी हा प्रयत्न केला आणि हा सुंदर प्रयत्न हा यशस्वी करून दाखवला. माइंड ग्रोईंग चविष्ट अप्रतिम ही चव आहे. आज विद्या वहिनीने हा गुजरातचा आयटम कोकणात आपल्या सादर केलेला आहे तेव्हा मी ह्यांना ह्याबद्दल फार फार धन्यवाद देतो. आपलं कोकणस्थ आपली मराठी माणसं इतर महाराष्ट्र व्यतिरिक्त ऑल ओव्हर इंडियामध्ये जगामध्ये पसरावं ह्यांची जी कारकिर्दी आहे मी देवाकडे ह्यांच्याकडे हीच प्रार्थना करेन. तेव्हा विद्या वहिनींसाठी जरा धन्यवाद. हा जो पॅटिस पदार्थ आहे हा नॉर्थ पंजाबी डिश आहे. पंजाबी डिशला मी जसं ते सांगितलं की कोकणस्थ ह्या स्त्रियांनी हा प्रयत्न केला आहे बनवण्याचा तो फार सुंदर अप्रतिम केलेला आहे. आमच्या कुटुंबामध्ये सुगरण जे असते सुगरणची व्याख्या काय असते ती मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. इथे सुगरणीची एक अशी व्याख्या आहे की सुगरण आमच्या पूर्ण कुटुंबांमध्ये आज आम्ही 60-70 लोक आहोत. ह्यामध्ये मी खास करून त्यांचं नाव घेऊ इच्छितो इकडे ओ रुपाली काकी मी रुपाली काकी म्हणजे या गर्दीस इकडे या असं नाही आहे की त्यांचा आयटम आल्यानंतरच मी बोलेन कारण की सुगरणची व्याख्या काय आहे मी थोडक्यात सांगू इच्छितो तुम्हाला. ह्या ज्या काकी आहेत आमच्या सत्या चुलतत काकी आहेत माझ्या परंतु आजपर्यंतचं जे ह्यांच्या हातूनचं जे गुणवत्ता जी खाद्यपदार्थ असतात म्हणजे आज आवर्जून गणपतीमध्ये आम्ही एक गोष्टी गेले 2 वर्षात ऑब्झर्वेशन केलं की ह्यांनी खजूरचं आजपर्यंत मी आयटम ऐकलं नव्हतं खजूरचे मोदक बनवलेले आणि भजनाला आलेल्या मंडळींना त्यांनी ही गोष्ट सर्व्ह केली आणि मी आवर्जून सांगू इच्छितो कारण की ते बाहेर गेल्यानंतर ह्यांचं ॲप्रिशिएट करतात. माझं म्हणण्याचा उद्देश की तुम्हाला जिथे गोष्ट चांगली वाटते तर त्यांच्या समोर जाऊन त्यांना ॲप्रिशिएट करा जेणेकरून त्यांना उत्तेजन आहे आणि त्या निमित्ताने ते अजून काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करते. मेन यांची खासियत काय माहितीये ह्यांच्या घरी जरी गेला ना तरी त्या खूप पदार्थ करून खायला सगळ्यांना घालतात. त्या अक्षरशः कंटाळा करत नाही कधीही. त्यांचं एक खूप हे त्यांच्याकडे घरी कधीही जा मला काही ना काही बनवून देणार आणि खायला घालणार. छान इशिता मला फार आवडलं परंतु आता मी थोडीशी चटणी लावून खाणार किंवा आपण चटणी लावून बोलतो परंतु चटणी लावून खाणार का माझ्या आईने ते बायकायचा कोथमीरचा पत्ता आला याच्यामुळे हातात पुढल्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईन. शुभेच्छा माइंड ब्लोइंग.
इतर लोकांनी अर्धा अर्ध पिऊन इकडे ठेवलेलं आहे, परंतु हे झालेलं आहे. मी हे पूर्णच पिणार, इफ यू डोंट माइंड प्लीज, कारण की जी गोष्ट चांगली आहे ती आपल्याला चांगलंच करायचं. किती सॅटिस्फॅक्शन वाटतो, कारण मेहनत खूप करत होते तुम्ही किचनमध्ये. मी आता सगळ्यांना थँक्यू बोलेल, कारण त्यांनी माझा मीन्स जे मी डिश बनवलं ते सगळ्यांना आवडला. आणि मी माझ्या मम्माला इथे बोलवेल, कारण तिने मला जास्त हेल्प केली. पहिला प्रश्न केला पण हिने एकटीने क्रेडिट घेतलं नाही, बरोबर करत होती म्हणून आईलाही तिने फोडून ती सकाळपासूनच तयारीला लागली ना. मम्मी काय बनवू, एक्साइटमेंट तिला म्हणजे तिला अशी आवड आहे बनवायची, पण तिला हेल्प करायला लागते थोडीफार. अजून ती लहान आहे, त्यामुळे मी तिला थोडीफार हेल्प केली, भाजी बनवून दिली, नंतर तिने ते पडले पॅकिंग केले आणि शरब फ्राय करायला हे केली, मदत केली ती. पण कुठे ना कुठे तुमच्या डोळ्याकडे बघितलं, इशितेने सांगितलं की मी आईला पुढे बोलवतो, तुमच्या डोळ्यात पाणी आलेले आहे ते स्पष्ट दिसत आहे. कारण प्रत्येकाने काही ना काहीतरी कमेंट दिले, हे लांब बसलंय. सर्व कुटुंब एकत्र एकजुटीने आम्ही राहतो आणि हे बघून मला फार आनंद होतो. अजूनपर्यंत आम्ही सगळ्या बायका असू दे पुरुष असू दे एकजुटीने जातो, मांडतो, झगडतो, बोलतो, सगळं आनंदात चालतं. इतका आनंद असतो आमच्यामध्ये की कोणच हे आमचं कुटुंब एकत्र आहे त्याच्यात आमचं समाधान वाटतं आम्हाला. आम्ही भांडतो, सगळं करतो, पण आम्ही अशा वेळी एकत्र सगळे येऊन सगळं काय करायचं असेल तर सगळ्यांना विचारून करतो. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एकत्र सगळं एक ठिकाणी एक सगळ्या वेळेला एकत्र असतो. आणि जे सर्व शोधत आहेत ते.